जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील टाकरखेडा येथील ग्रामस्थांनी घटस्थापनेसाठी जागृत देवस्थान पावागड येथून पेटती ज्योत आणली असून जवळपास 6 दिवस पायी प्रवास करून घटस्थापनेच्या दिवशी ते आपल्या गावी परतले आहेत। टाकरखेडा या गावातील सर्व मंडळांच्या मातेसमोरील 9 दिवस अखंड तेवणारा नंदादीप या ज्योतवरून प्रज्वलित करण्यात येणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे। नमस्कार, आपण सर्व जाणतोच की सध्या नवरात्र उत्सव येत आहे, त्याचं नवरात्र उत्सवासाठी सगळीकडेच आपल्याला चैतन्याचे वातावरण दिसत आहे। तर हाच नवरात्र उत्सव उद्यापासून सुरू होत आहे। तर टाकरखेडचे जे काही टाकरखेडच्या ग्रामस्थांनी देवीसाठीची जी ज्योत आहे ती पावा येथून तेवत आणलेली आहे। तर याबाबतची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। ठरवलं की यावर्षी सालाबादप्रमाणे आपण पावागडला जायचं होतं घेण्यासाठी, तर आम्ही सर्व पावागडला गेलो आणि 21 तारखेला सकाळी 12 वाजता आरती झाल्यानंतर महाप्रसाद झाल्यानंतर आम्ही ज्योत चटवली आणि त्या टायमापासून 12 वाजेपासून तासपर्यंत दिवस आणि रात्र करत चालत आलो आणि या टाकर जामनेर नगरीमध्ये पोहोचलो आहे। आम्हाला नवरात्राच्या पहिल्या दिवशी या दिव्यावर गावामध्ये सर्व गावाच्या मंडळांनी दिवे लावायचे आणि हा नवरात्र उत्सव साजरा करायचा आहे। तर हा आमच्या आनंदाच्या भरामध्ये आम्ही रात्रंदिवस न काही पारा बागडता देवीच्या आशीर्वादाने आम्हाला काही झालं नाही। आम्ही 100 किलोमीटर जंगलातून आलो पण आम्हाला कसलाही काटा तुटला नाही। देवीच्या आशीर्वादामुळे आम्ही आजपर्यंत इथपर्यंत आलो आहे आणि उद्या आपल्या गावामध्ये जायचं आहे। गावामध्ये आमचा जल्लोष होणार आहे, सगळं स्वागत करणार आहे। तरी आम्हाला देवीला एवढीच कृपा आज हे मागायचं आहे, विनंती करायची आहे की शेतकरी राजाचा ज्या गुरावर आजार आला आहे आज तो देवी आईंनी सावरून घ्यावा आणि बळीराजाला या पुढचं जीवन सुखाचं जावं एवढी देवीपुढे मी प्रार्थना करतो। आत्ताच आपण त्यांच्याकडून याबाबतची माहिती जाणून घेतली। ते पावागडापासून त्यांनी ही ज्योत पेटून आणलेली आहे, त्याचबरोबर त्यांनी पावागडापासून ते जामनेर नगरीपर्यंतचा प्रवास हा पायी केला असल्याचे त्यांनी आपणास सांगितलेले। कॅमेरामॅन सुप्रू जाधवसह मी प्राजक्ता खरे, जेबीएन महाराष्ट्र न्यूज, जामनेर। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।